केला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बाहुलो. अजून कोणी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब नाही केले तर लगेच सबस्क्राइब करा. आपला आजचा जो व्हिडिओ बाहुलो चेटस प्री होतो पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल. व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे. चला बाहुलो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया. जय महाराष्ट्र भावनो, तुमचा भाऊ घेऊन आला एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर भावना, आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे, कारण तो आपण गणपती बाप्पावरती बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे. जर तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपिक हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथं तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपिक हे पिनड मेसेजमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावना, आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. वेबसाईटची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. ओके, तर चला भावना, आजचा काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. आँखों में एक है तू सबसे निराला, फेस तेरा क्यूट सा है, लुक भोला भाला. बापा ऐसे आना कभी वापस ना जाना, आओ सारे मिलके गाए बापा वाला गाना. इधर चला भावनो, तुम्हाला आपल्या वेबसाइट वरती बीटमार्क प्रोजेक्ट ची लिंक भेटून जाईल. त्या लिंक वरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तो प्रोजेक्ट काय अशा प्रकारे दिसेल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बीट आणि काही लेयर ऍड करून दिलेले आहेत. तर इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आता आपण इमेजेस ॲड करून घेणार आहोत. तर इथे प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. आणि इमेज ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेजेतून ट्रिम करून घ्यायचे आहे. तर अशाच प्रकारे दोन बीटच्यामध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. मी आता करून घेतो आहे, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण दोन बीटच्यामध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि तुम्ही सगळे इमेजेस दोन बीटच्यामध्ये बरोबर सेट केले आहेत की नाही ते बरोबर ॲड करून घेतलेले आहेत की नाही ते बघून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकेपेट प्रेझेंटची लिंक भेटून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर इथून रेक्टँगल नंबर 1 जो शेप आहे तो सुरुवातीला आपण कॉपी करून घेऊया. आणि कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. आणि इथून हा जो शेप आहे तो व्हिडिओच्या शेवटी यायचा, शेवटी. आणि दोन या ज्या लहान लहान इमेजेस आहेत त्या सोडायच्या आहेत. आणि त्याच्या मागची जी मोठी इमेज आहे त्याच्या मागच्या बीटवरती यायचं आहे. आणि या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचं आहे. लेअर पेस्ट केल्यानंतर नेक्स्ट बीटपर्यंत ती लेअर खेचून घ्यायची आहे. तर त्याला आपण ब्लिंकचा इफेक्ट दिलेला आहे, ती काही तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. तर इथून बॅक यायचा आहे आपल्या शेकेपेट प्रेझेंटवरती. आणि इथून इफेक्ट नंबर 1 जो आहे तो सुरुवातीला कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे. आणि हा जो इफेक्ट आहे तो पहिली इमेज सोडायची आणि त्यानंतरच्या जेवढ्या लहान लहान इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करून घ्यायचा आहे. इथं तुम्ही बघू शकता, तर इथपर्यंत लहान लहान इमेजेस आहेत, तर इथपर्यंत इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. आणि इथपर्यंत इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर इथून पुढे तुम्हाला मी इफेक्ट नंबर 1 काही लेअर ॲड करून दिलेले आहेत. तर इथून तुम्ही खाली बघू शकता, येल्लो कलरचे जे तुम्हाला लेअर दिसत आहेत ते इफेक्ट नंबर 1 लेअर आहेत. तर जिथे जिथे तुम्हाला ती लेअर दिसते तिथून त्या वरच्या इमेजवरती जायचं आहे आणि त्या इमेजला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, मी आता करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 1 पेस्ट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे खाली लेअर आहे, त्या लेअरनुसार आपण इफेक्ट नंबर 1 सगळ्या जागेवरती पेस्ट करून घेतलेला आहे. इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर आपल्या शेकेपेट प्रेझेंटवरती यायचं आहे. आणि इथून इफेक्ट नंबर 2 जो आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. आणि इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. आणि आता जेवढ्या राहिलेल्या इमेजेस आहेत तिथून थोडंसं पुढे येऊया आपण. तर इथे तुम्हाला दिसून जातील इथे आपण इफेक्ट दिलेला नाही. तर जेवढ्या राहिलेल्या इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 2 जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे. शेवटच्या 4 इमेजेसला सुद्धा इफेक्ट नंबर 2 आहे. तर इथेसुद्धा इफेक्ट नंबर 2 पेस्ट करून घ्या. फक्त आपण जो शेप ॲड केलेला आहे त्या इमेजला कोणता इफेक्ट नाही, इथे फक्त आपण ब्लिंकची लेअर ॲड केलेली आहे. तर राहिलेल्या सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करून घ्यायचा आहे. मी आता करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 2 पेस्ट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, तर इथून तुम्ही बघू शकताय इफेक्ट नंबर 2 आपण पेस्ट करून घेतलेला आहे. इफेक्ट नंबर 2 पेस्ट केल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. आणि प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्युअलवरती जाऊन आपला जो लोगो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. इथून मी आता माझा लोगो ॲड करून घेतो. आणि लोगोची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे, एवढ्याशी साईज ठेवायची आहे. आणि इथे लोगो सेट करून घ्यायचा आहे.
आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत हा लोगो खेचून घ्यायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे। व्हिडिओ एकदम कडकच झालेला आहे भावांनो, तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलाच असेल, व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि कडक झालेला आहे। आता आपण आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया। इथून असं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ। भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।